ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. पाहुयात राज्यभरातील ताज्या घडामोडी गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. राज्याच्या मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे यांची नियुक्ती करण्यात आली, तर अतिरिक्त सचिवपदाची धुरा मनुकुमार श्रीवास्तव यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव संजीव कुमार आज निवृत्त होत आहेत, त्यामुळे रिक्त झालेल्या मुख्य सचिवपदावर कुणाची वर्णी लागते याची चर्चा सध्या मंत्रालय आणि प्रशासनात होती. अखेर या पदासाठी राज्याचे मुख्य सचिव म्हणून गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. वनमंत्री संजय राठोड यांना आता राजीनामा देण्यास सांगितलं असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांकडून मिळते. त्यामुळे अधिवेशनापूर्वी राठोड यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही संजय राठोड प्रकरणी एक सूचक वक्तव्य केलं होतं की मुख्यमंत्री सर्व काही पाहत आहेत आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. त्यामुळे एकंदरीतच मुख्यमंत्र्यांवर या प्रकरणामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. राज्यातील नागपूरसह विदर्भाच्या 5 जिल्ह्यात 2 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला. यात अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला यांचा समावेश आहे. दरम्यान अमरावतीमध्ये आता 7 दिवसांनी लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. शनिवारी आणि रविवारी विदर्भाच्या या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला 1 आठवडा झाला, मात्र कोरोना केसेस कमी होताना दिसत नाहीत. उलट काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन सुरू झालंय. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता संपूर्ण महाराष्ट्रात टाळेबंदी लावली जाऊ शकते का, हा आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. पुण्यातील जंगले महाराज रोड लगत असलेल्या वाहनांना भीषण आग लागली. दुपारच्या सुमारास लागलेल्या या आगीने नंतर रौद्ररूप धारण केलं. अखेर 3 फायर बंबच्या सहाय्याने ही आग विझवण्यात आली. वाहतूक विभागाने शहरातील गुन्ह्यात आणि ओढून आणलेल्या गाड्या महापालिकेच्या जागेत काही वर्षांपासून ठेवलेल्या आहेत. साधारण 1000 आसपास दुचाकी आणि चारचाकी वाहनांची या ठिकाणी संख्या आहे. या वाहनांना दुपारी अचानक आग लागली आणि ही आग वाढतच गेली, त्यामुळे या परिसरात काही काळासाठी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सिरीज मधले पुढचे सामने महाराष्ट्रात घ्यायचे की नाही यावर प्रश्नचिन्ह अखेर दूर झालंय. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकटकर आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे गव्हर्निंग काउन्सिलिंगचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी भारत आणि इंग्लंड यांच्यातील 1 दिवसीय आंतरराष्ट्रीय सामने महाराष्ट्रात खेळवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्रिकेट सामन्यांना परवानगी दिली असली तरी मोठी अट घातली. पुण्यात होणारे हे 3ही क्रिकेट सामने विना प्रेक्षक खेळवले जाणार आहेत. आता घेतोय छोटासा ब्रेक, मात्र आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील उत्तम बातमी, जिल्ह्याची खबर बातमध्ये रोज सायंकाळी 7 वाजता फक्त न्यूज 24 सह्याद्रीवर. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. ब्रेक नंतर गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातम्यांकडे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर 2 मार्च रोजी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलाय. अंगारकी चतुर्थीला असंख्य भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात. परिणामी मोठ्या संख्येने भाविक एकत्र जमल्यास कोरोना विषाणूचा धोका अधिक आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा वाढता धोका लक्षात घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर 2 मार्चला अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. असं असलं तरी बाप्पांचं ऑनलाईन दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. येत्या काही महिन्यात कोकण रेल्वे मार्गावरून डिझेल इंजिनावर धावणाऱ्या सर्व गाड्या बंद होणार आहेत. आता यापुढे या मार्गावरून फक्त विजेवर चालणाऱ्या गाड्याच धावणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर अलीकडेच पहिले विद्युत इंजिन धावले आहे. या इंजिनची ट्रायल घेण्यात आली आहे, त्यामुळे आता धूर सोडणारे इंजिन धावणार नाही. तसेच इंजिनचा वेगही वाढणार आहे, त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास वेगवान होणार आहे.
27 फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मराठी राजभाषा दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे मराठी स्वाक्षरी मोहिमेमध्ये भाग घेऊन मराठी स्वाक्षरी केली. त्यासोबतच डोंबिवलीमध्ये देखील विविध प्रभागात मनसे पदाधिकारी व मनसे सैनिक यांच्याकडून मराठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. नागरिकांनी देखील या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला. भाजपच्या कार्यकारिणी घोषणा व नियुक्तीपत्रक देण्याचा कार्यक्रम कल्याण पश्चिम शहाडे येथील पाटीदार हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते विना मास्क वावरत होते, तर सोशल डिस्टन्सिंगचा मात्र पुरता फज्जा उडालेला दिसून आला. कोरोना संपल्याच्या आविर्भावात भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी या कार्यक्रमात वावरताना दिसून आलेत. अशा कार्यक्रमांना बंदी असताना हा कार्यक्रम घेत राजकीय नेत्यांनीच नियमांचं उल्लंघन केल्याचं दिसून आलंय. मुख्यमंत्री महोदयांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मास्क वापरले पाहिजे, गर्दी टाळली पाहिजे आणि अनावश्यक ज्या काही आंदोलनं वगैरे जी आहेत ही आंदोलनं करत असताना देखील या कोरोनाची जी भीती आहे ही सर्वांनीच आणि त्याचे नियम पाळले पाहिजेत. कारण करोना अजून संपलेला नाही. मधल्या काळामध्ये करोनाचं प्रमाण कमी झालं, परंतु आज दुर्दैवाने ते आपण वाढताना पाहतोय. ही सगळ्यांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. अकोट तालुक्यातील कवठा बुजरुक गावातील नागरिकांसाठी मोफत कोरोना चाचणी तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गावातील नागरिकांची कोरोना चाचणी व तपासणी करण्यात आली. कवठा बुजरुक गावचे सरपंच देवानंद रावणकर, उपसरपंच अलका प्रमोद धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सावरा PSC मार्फत कोरोनाची टेस्ट मोफत कोरोना टेस्ट घेण्यात आलेली आहे. या वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून सावरा PSCचे डॉक्टर लोक वालसिंगे साहेबांनी आज आपल्या इथं टेस्ट चालू केलेली आहे. या टेस्टमध्ये गावातील लोक प्रतिसाद देत आहेत. दुकानदार, फेरीवाले, भाजीपाल्यावाले, जे संपर्कात येणारे लोक आहेत त्यांची आपण टेस्ट घेत आहोत. या बातमीबरोबरच गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.